चलो कुल 3 ओवर का मैच है, 20 से 25 मिनट में ये खत्म होना चाहिए, दोनों इनिंग। यस, तो मतलब पहला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर रिजन मध्ये खेळला गेलेला हा चेंडू, एक धाव सुरुवात केलेली आहे धाव संख्येला सुद्धा, 3 षटकांचा सामना, 18 चेंडू टाकायचे, 18 चेंडू मध्ये निश्चितच एक चांगली धावसंख्या उभारता उभारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मार्केट संघाकडनं, तर निश्चितच सेकंड इनिंग मध्ये डिफेंड करण्याचा प्रयत्न केला जाईल। पहिली धाव आलेली आहे पहिल्या चेंडूवरती, चला विनंती असणार वारंवार विनंती करतोय वेळ कमी घ्या प्लीज, मानाचा प्रयत्न पंचांकडे जात मागितली जाते, जमिनीला घरंगळ चेंडू जातोय, फाइनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार येतोय, 4 धावा। थँक्यू सो मच। 4 धावांनी वाढ, 5 धाव फलकावती, 2 चेंडू चकडी संपल्यानंतर पहिले षटक मार्गस्थ आहे। अकुटपा चेंडू, त्या चेंडूवरती खूप चांगला फटका एक्झिट केला गेला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषे पार, चौकार येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार। थँक यू डीजे, थँक्यू सो मच। बॅक टू बॅक दुसरा चौकार ठोठावला जातो या चेंडूवरती, आपण पाहतोय 2 चेंडूवरती मोठे प्रहार, 3 चेंडूंचा खेळ संपलेला, 9 धाव फलकावरती आणि विजय परिहार, चांगली फलंदाजी मोठ्या धावसंख्येच्या वाटचालीकडे आपल्या संघाला नेऊन देण्याचा प्रयत्न केला जातोय। 3 चेंडूमध्ये 9 आलेले आहेत, अजूनपर्यंत 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे, चला वेळ घेऊ नका प्लीज, चला खूप वेळ घेतला जातोय या ठिकाणी, प्रत्येक चेंडूंच्या मागे अफरातफरी, पुढे सन्मानाचा प्रयत्न या ठिकाणी, चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू सांगते होते, 4 चेंडू 9 धाव फलकावरती आहेत, अजूनही 14 चेंडू येणं बाकी आहे आणि 14 चेंडू हे निश्चितच कमीत कमी 10 ते 12 मिनिटांमध्ये झाले पाहिजेत। मात्र पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जेल सुटतोय, गडी बाद होता होता वाचलाय, जीवदान लाभलेला आहे विजय परिहार यांना आणि जीवदानाचा फायदा निश्चित उचलला जाऊ शकतो। 5 चेंडूंचा केस संपलाय, 10 धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत, अजूनही शेवटच्या षटकातला चेंडू शिल्लक आहे, प्रत्येक चेंडूच्या मागे या ठिकाणी फिल्डिंग सजवली जाते, परंतु फिल्डिंग सजवताना फिल्डर थोडेसे या ठिकाणी खराब प्रदर्शन करतात, फिल्डिंग सजवली सजवताना निश्चितच गोलंदाजा मनामध्ये असते की फिल्डिंग ज्या ठिकाणी लावलं गेलेलं आहे त्यांनी त्या फिल्डरने जेव्हा चेंडू गेला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गॅदर केला पाहिजे, चांगली पद्धतीने झेल टिपला पाहिजे आणि चांगली फिल्डिंग केली पाहिजे, परंतु तसं काही न करता या ठिकाणी झेल सुटलेला होता, शेवटचा चेंडू आहे, 10 धाव फलकावरती आहेत। मात्र ऑन साइडला या ठिकाणी चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवतोय, 2 धावा धावून काढल्या जातात, 2 धावांनी या ठिकाणी हे षटक या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं संपलं जाते, 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1-12 12 धावा फलकावरती लगावल्या जातात टीम मारीगोल्ड संघाच्या। कमांड डीजे, थँक यू डीजे, या ठिकाणी प्रवीण नवीन गोलंदाज दुसरं षटक टाकण्यासाठी हा गोलंदाजी मार्गवरती येतोय, निश्चितच मगाच वाचून सांगितलं होतं तुकाराम सरांच्या तोंडून मुखातून या ठिकाणी सारखं निघत प्रवीण आहे, प्रवीण मध्ये आहे बिन, तो प्रवीण या सामन्यामध्ये या धाबा जे वाढत चालल्यात त्या धावा रोखण्याचा प्रयत्न करू शकेल का,
मात्र लोअर फुलटॉस पद्धतीला चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, थोडस बॅटीची खालची कडा लागली आणि खेळपट्टी लगतच चेंडू राहिला होता. फिल्डिंग केली जाते त्या ठिकाणी, एक धाव या ठिकाणी धावण्यामध्ये यश प्राप्त होते. दोन्ही फलदा एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 1313. 13 धाव फलकावरती लगावल्या जात आहेत आणि अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी अजूनपर्यंत. चला क्विक विनंती वारंवार करतोय आणि त्या ठिकाणी आपण तो विनंती करतोय, या अगोदर ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं गेलं होतं ती पद्धत आम्ही जर वापरली तर निश्चितच पटापट खेळला जाऊ शकेल. सर दोन धावांनी धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 15 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. दोन चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा प्रवीण आकोटप्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. हा झेल सुटला आणि दोन धावा धावून काढल्या आणि फेकी सुद्धा खराब, त्याचा फायदा उचलण्यात येतोय या ठिकाणी मारी गोल्ड संघाच्या दोन्ही फलंदाजांकडनं. तीन धावा धावून काढल्या, तीन धावांनी धावसंघामध्ये वाढ, 118 18 धावा फलकावरती लगावल्या जातात. ही चूक आहे, हा सेमीफायनलचा सामना खेळतात तुम्ही. सेमीफायनलचा सामना खेळत असताना फिल्डिंग कशी यावी, जेल सुटले नाही पाहिजेत, परंतु या ठिकाणी जेल सुटले जात आहेत आणि हा सामन्यामध्ये निश्चितच थोडासा मजबूत थोडासा बळकटी ज्या प्रस्थापित करतोय तो संघ आपण पाहिला तर मारीगोल्ड संघ, कारण जीवदानामध्ये जीवदान लाभले जातात. एक उत्तमला जीवदान लाभला आता आणि एक विजयला सुद्धा जीवदान लाभला होता. मात्र थोडासा जागा भरून मारण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी चेंडू ऑप्शनच्या गोपात बाहेर असला कारणे वाढीचा इशारा होतोय पंचांकडनं. अवांतरने धावसंख्यामध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. मात्र पुढे ससावून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, 22-1 धाव या ठिकाणी भेटली जाते. एस टी रक्षक अति घाई संकटात नाही आणि 22 बाईस येऊ कसंही येऊ पण धावा येऊ हे गरजेचं आहे. निश्चितच सेमीफायनलचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये जितके धावा गोळा केल्या जातील तितके धावा निश्चितच फायदेशीर ठरणार आहे मारीगोल्ड संघाला. एक धावाने वाढ होती, त्यामात्र फुल्लेनं डिलिव्हरी ब्लॉकहोल पद्धतीला चेंडू, खूपच चांगला चेंडू. येस पंचा नोचा इशारा आहे, पंचांकडनं नोचा इशारा सुद्धा केला जातोय. पंच नो प्लस वन आहे का? नाही ना, एकच फक्त नोची ना. येस दोन आहेत, वन प्लस वन आहेत. येस थँक्यू. वन प्लस वन म्हणजे दोन धाबा अतिरिक्तच्या स्वरूपात भेटल्या जातात. दोन धावांनी धावसंख्येमध्ये वाढ, बावीस धावा. क्या बात है, जबरदस्त प्रहार काऊ कॉर्नरच्या डोक्यावर मारला, हा फटका षटकार येतोय विजयच्या बॅटीतून. यस थँक्यू विजय, थँक्यू सो मच. 28 28 धावा फलकावरती, हे दोन झेल सुटले त्याचा हा परिणाम आहे. चुकीला माफी नाही, चुकीला या ठिकाणी सजा भरपूर दिली जाते. अजूनही एक षटक बाकी आहे 28 फलकावर. पुन्हा एकदा आकुटप्या चेंडू, त्या चेंडूने प्रहार केला जातोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक, तिसरा झेल सुटतोय या ठिकाणी. या ठिकाणी आशीष जी ने गलती की है, यहाँ पर आशीष जी को ये कैच था लेकिन कैच छोड़ दिया है, कैच छोड़ा तो मैच छोड़ा. दोन रन धावून काढले गेलेले आहेत, दोन षटक संपली, 30 धावा फलकावरती, एकही कळी न गमावता या ठिकाणी मारीगोल्ड संघ फलकावरती लगावतोय. यस डीजे ला संधी देऊया, पुणे येऊया थोड्यात काही क्षणात. यू गए यू आहे
सांगडीचे थैंक यू सो मच ज्या पद्धतीने झेल वर झेल सुटले जातात त्या पद्धतीने डोंगर हिरवागार धावांचा या ठिकाणी धावांचा डोंगर उभा केला जातोय। चला एक षटकासाठी फक्त ना फक्त दोन मिनिटांचा खेळ तुम्हाला दिला जाईल, दोन मिनिटांचा अवधी दिला जाईल फक्त टीम लिली। चला दोन मिनिटांचा अवधी फक्त दिला गेलाय, दोन मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचं आहे। नवीन गोलंदाज नील गोलंदाजी मार्क वरती उत्तम करता पडणारा चेंडू। मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा प्रवीण या ठिकाणी झेल वरती चेंडू वरती येतो, फेकी केली जाते, गलती गलती से मिस्टेक नहीं, ये जबरदस्ती की हुई मिस्टेक है, क्योंकि एक बार गलती करोगे तो उसे गलती कही जाएगी और बार बार जब गलती दोहराओगे ना तो उसे बुजदिली कही जाएगी उसे गुनाह कहा जाएगा। यस उसे गुनाह कहा जाएगा, ये गुनाह है, दस गुना है, बारह गुना है, बीस गुना है। यस या ठिकाणी चालाकी दिखाई जा रही है लेकिन वो चालाकी में दोन धाबा धावसंख्या या 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 व्हाट अ फटका, जबरदस्त हिट हिट सुपर हिट षटकार। यस थैंक यू डीजे थैंक यू सो मच। धावांचा या ठिकाणी डोंगर हिरवागार करण्याचा प्रयत्न केला जातोय। धावांचा पुन्हा एकदा आता मात्र फुल लाईन डिलिव्हरी त्यावरती प्रहार केला असता निश्चित बॅडीच्या रडारमध्ये चेंडू आला असता हा चेंडू सुद्धा सीमा पार गेला असता, पण तसं काही न करता हा चेंडू निर्धाव जातोय। तीन चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या पाहिली मोठी धावसंख्या 38 38। धनंजय स्टेजवर आहे, इनिंग संपली काय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज नील आकुटप्या चेंडू बॅटीची कडा लागून या ठिकाणी चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चुकीची चुकी 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 घोर चुकी या ठिकाणी केली जाते आणि या घोर चुकीचा फायदा या ठिकाणी टीम मारीगोल्ड संघाला होतोय। तीन धावा धावून काढले गेलेले आहेत, तीन धावांनी धावसंख्येमध्ये वाढ 41 41 धावा फलकावरती। सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनल सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। दोन चेंडू शिल्लक आहेत, या दोन चेंडूवरती धावसंख्याच मला वाटते वाढवले जातील, कारण ज्या पद्धतीचे फिल्डिंग केले ज्या पद्धतीचे फलंदाजी केली जाते त्या फलंदाजीवरती निश्चितच अंदाज लावला तर 50 पार करू शकतात। मात्र या ठिकाणी चेंडू वन बाउंस सीमारेषे पार चौकार येतोय। यस सांगडेजी थँक यू सो मच। 45 45 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत, अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे आणि खेळपट्टीवरती विजय परिहार, विजय परिहारने या चेंडूवरती प्रहार केला आहे। चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक हळुवारपणे येतोय, दोन धावा कम्प्लीट, तिसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय। फेकी फेकी या ठिकाणी येस पंचांकडे दाद मागली, तिसरी धाव कम्प्लीट, चौथी धाव आणि पाचवी धाव, पाचवी मध्ये गेल्यानंतर पण मी धावले नव्हते आणि या ठिकाणी पाच धावा कम्प्लीट। या टुर्नामेंट मध्ये फर्स्ट टाइम पाच धावा धावून काढले गेलेले आहेत, येस हा रेकॉर्ड अबाधित राहील। कमल साहेबांनी या ठिकाणी स्कोर लिहिता लिहिता सांगितलं 50 होगा, हो गई होगी फिर होरा फेरी, और यहाँ पर हेरा फेरी नहीं तो रनों की बरसात यहाँ पर दिखाई देते हुए 50 धाव फलकावरती 51 धावांचं लक्ष, 51 धावांची देणगी या ठिकाणी पार करायची आहे टीम लिली संघाला। खूप निश्चितच फिल्डिंग मध्ये बॉलिंग मध्ये खराब परफॉर्म, त्या कारणे हे धावसंख्या उभारली गेलेली आहे।
51 च लक्ष्य मोठी धावसंख्या पार करायची आहे। निश्चित याचा लेखाजोखा निश्चित आपल्याला कमेंटरी बॉक्स मध्ये तब्दीली होईल, कमेंटरी बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल तुकाराम सर यांच्या आवाजाने आपल्याला ऐकायला मिळणार आहे। यस सर, आप चला यापुढे लगेच टॉस पण करून घ्या। चला जयेश लगेच टॉस करून घ्या। लेवेंडर वर्सेस वॉयलेट, लेवेंडर वर्सेस वॉयलेट, चला कर्णधार या। चलिए हर्षल भाई या आपण टॉस करून घ्या। यस विनंती करतोय मी तुकाराम सर या सेकंड इनिंगचा लेखाजोखा आम्हाला सांगण्यासाठी या। चला मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा। चार तीन षटकांचा मॅच आहे। ओपनिंग प्लेयर्स आपण लगेच मैदानाच्या दिशेने पाठवा। लिली वर्सेस मॅरीगोल्ड्स 51 धावांचा पाठलाग करायचा आहे तो लिलीच्या संघाचा। मॅरीगोल्ड आणि दुसऱ्या बाजूला टीम लेवेंडर। आणि आणि खास करून जर एक एक गोष्ट लक्षात आली तर सेमीफायनल खेळणारे संघ लीग मध्ये एकमेकांचे खेळले नव्हते असंही योगायोग आहे। लेवेंडर आणि दुसऱ्या बाजूला वॉयलेट, वॉयलेट लेवेंडर। ओपनिंग पेयर्स, ओपनिंग पेयर्स ला मैदानाच्या दिशेने पाठवा, जास्त वेळ जाऊ देऊ नका। चला ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या दिशेने, चला टॉस, टॉस केला जातोय। ओपनिंग प्लेयर्स चला संतोष यांची बॅट कोणाकडे असेल तर द्या। टॉस वॉयलेट, वॉयलेट की लेवेंडर, कोणी जिंकलाय? लेवेंडर विन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय लेवेंडरच्या संघानं घेतलाय। वॉयलेट वर्सेस लेवेंडर सेकंड। चला सेमीफायनल नंबर वन चा मॅच आपण मैदानावरती बघतोय। वायपीएल अर्थात यशवंत नगर प्रीमियर लीगचा सेमीफायनलचा मॅच मैदानावरती सुरू आहे, जिथून आव्हान ठेवले ते 51 50 धावा केल्या, 51 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे। संतोष आणि प्रवीण ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीला सज्ज झालाय। क्रमांक 10 चा टी शर्ट घालून मुरारी। चला फायनल मध्ये कोण जाणार, फायनल कोण प्रवेश करणार त्याची लढाई सुरू आहे। ऑल सेट ऑल गो, लेट्स प्ले चा इशारा अकोट्याचा चेंडू होता। इथून उकसा फटका खेळण्याचा प्रयत्न संतोष यांनी केलाय। मोठा असं आव्हान आहे मॅरीगोल्ड। आतापर्यंत चार संघामध्ये एकच संघ असा आहे जो अनबीटन आहे, तो आहे वॉयलेट।
जॉन बीटन संघ आहे आतापर्यंत नाही पराभूत झाला, बाकीचे सर्व संघ आहेत एक एकदा त्याने पराभवाची चव चाखले. क्रॉस बॅटर फटका, चेंडू थोडासा खाली राहिलाय. चांगली गोलंदाजी मुरारी. बिलकुल विजय सांगतात इथून अभी तो पार्टी सुरू होईये. सध्याच्या घडीला नाही, दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला या षटकामधील. मिस टाइम स्ट्रोक झाला, मिस टाइम स्ट्रोक. तिथून नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळलाय. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. तीन चेंडू आतापर्यंत मुरारी यांनी व्यवस्थित आतळल्यात. तीन चेंडूवरती फक्त एक धाव आतापर्यंत पूर्ण केली गेलेली आहे. 51 धावांचा पाठलाग केला जातो. यानंतरचा हाय वोल्टेज मॅच, बिग मॅच, बिग फाईट, व्हायलेट वर्सेस लेव्हेंडर. सेमीफायनल नंबर 2 चा मॅच असणार आहे तो. याच्यानंतरचा होणारा सामना सिंगल सिंगल रनने आमचे स्कोरर तर बिझी राहतील पण मॅच नाही बनणार. मॅच बनण्यासाठी मोठे फटके, बिग शॉट, षटकार चौकार येणं गरजेचं आहे. मोठे फटके आले तर या मॅच मध्ये लिली कायम राहणार आहे. आता मॅरीगोल्ड आहेच तयार फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. संतोषच्या बॅट मधला फटका निघाला वायरिश लॉंगनच्या डोक्यावर. चेंडू आम्ही सर्च करतोय मोठ्या फटक्याची, तो मोठा फटका आलाय सौकार. थँक्यू. प्रत्येक षटकामागे जवळपास 17 सरासरीनं तुम्हाला खेळायचं आहे. 17 रन्स रिक्वायर्ड एव्हरी ओव्हर्स. रन रेट जो आहे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 17 रन रेट तुम्हाला राखायचा आहे. पायावरचा चेंडू होता, पुन्हा एकदा फ्लिक केला, फुलटॉस बॉलला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होते. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 सरासरी होती तेव्हा झाला धावा आल्या त्या 7. आता दोन षटकांचा खेळ उरलाय. 44 धावांचा अजूनही लक्ष समोर असणार आहे. आता आस्किंग रन रेट झालाय तो 22 सरासरीने 44 धावा करायचे आहेत. ऐकू एक संगीत, डीजेला देऊया संधी आणि येऊया मॅच च्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावा आहे धावफलकावरती जाऊन पोहोचले त्या 7. आता 12 चेंडू आणि 44 धावांचे आव्हान आहे. गोलंदाज अमित दुसरं षटक हाताळण्यासाठी. अकोटा चेंडू टॉप एज लागला आहे. चेंडू पाठीमागे जेल. संतोषचा बिग विकेट, महत्वाचा विकेट बाद झाला लिलीज संघाचा. गॉन. मोठा आव्हान असताना इथे गडी बाद झालाय तो. संतोष सावंत बाद झाले आहेत या क्षणाला. पहिल्या चेंडूवरती यश संपादित केले ते अमित यांनी. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे तो या लिलीज संघाला. सेमीफायनलचा मॅच आहे आणि या सेमीफायनलच्या मॅच मधला आता इथून 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि आता मॅचच्या सिच्युएशन मध्ये तुलना करायची झाली तर सध्याच्या घडीला पारडा जड आहे. थोडासा पारडा बाहेर जसे घेते मारी गोल्ड. आता एक एक डॉट बॉल न आता अजून ते पक्क करण्याचा प्रयत्न मारी गोल्ड करणार. 10 चेंडू 46 धावांची आवश्यकता. 10 गेंदेशी 44 रनोकी जरूरत. अकोटा पॅदा चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं तिथून पोहोचले. चेंडूवरती एकच धाव, दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात फलंदाजाने. या दोन धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 11
नौ नौ वरती जाऊन पोहोचलाय. अजून जर बघितलं तर नऊ चेंडूचा खेळ राहिलाय, नऊ वरती पोहोचलाय, अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे, नऊ चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. यानंतरची बिग फाईट बिग मॅच, फुलटॉस चेंडू ऑफ साइड या दिशेने खेळायला ठरवलाय, ते चेंडू चालाय स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे फील्ड करेल तोपर्यंत दोन धावा, दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. एकच सिंगल रन या चेंडूवरती, कारण प्रवीणला आपल्या जवळ स्ट्राईक राखायचे. प्रवीण जो महत्वाचा खेळाडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून इथून झाला, एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. गोलंदाजीसाठी फुलटॉस बॉल फ्लेक केला, चांगला फटका, इम्प्रोव्हायझेशनचा फटका, चेंडू चाललाय डिस्केल मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच दर्जाचा झालाय. चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. सेमीफायनलचा मॅच आहे आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये मॅरी गोल्ड, गोल्ड सुपर गोल्ड 24 कॅरेट गोल्ड च्या दिशेनं चाललाय. आणि आता 7 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला, 38 धावांचा जुनी आव्हान आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता डीप पॉइंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षण तिथे होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, तिथे दोन धावा, दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकांचा धावा आहे धावफलकावरती 15 आणि आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये करायचे 36 धावा, 36 धावा धावफलकावरती करायचे. पुन्हा एकदा डीजे वरती घेऊन धून ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेने. सहा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असताना धाव चेंडू हाताळला जातोय. आता मॅरी गोल्ड सेलिब्रेशन करण्याच्या मूड मध्ये आहे, मॅरी गोल्ड फायनल मध्ये प्रवेश करणार आहे, सेलिब्रेशनच्या मूड मध्ये आहेत. आईस्य आईस्य तिथून चाला लिली संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, पण महत्वाच्या सामन्यामध्ये जास्त धावा गेल्या, गोलंदाजी नाही झाली तितकी चांगली आणि त्याचा परिणाम झाला बॅटिंग ऑर्डर वरती थोडासा दबाव जाणवला गेलाय. आता पुढचा मॅच आहे, याने संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलीय तो व्हायलेटचा संघ आहे. तर या नाही डेड बॉल, डेड बॉल टॉप लेन डिलिव्हरी होते, पुल केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप वरती, जेल डीपला आहे, अजून एक विकेट गमावलाय. प्रवीण बाद होऊन तंबूच्या दिशेने जात असताना सर लव्हेंडर टीम रेडी राहा, लव्हेंडर टीम जयेश आपण रेडी राहा, राजीव रेडी राहा, लगेच आपण मैदानाच्या दिशेने चला, लव्हेंडर टीम रेडी राहायचंय. राहुल नवीन फलंदाज, पुढचा मॅच बिग फाईट, टशन वाला फाईट, सेमी फायनलचा फाईट पुढचा मॅच होतोय. एका बाजूला या स्पर्धेमध्ये ज्याने सर्वोत्तम कामगिरी केली तो व्हायलेटचा संघ आहे, तर या स्पर्धेमध्ये अनपेक्षितरित्या इन झालाय म्हणून त्याच्यामध्ये म्हटलं तर काना मागून आला आणि तिकड झाला असं होईल का. या स्पर्धेमध्ये तो संघ आहे लव्हेंडरचा संघ आहे. हॅलो हॅलो, फोर्ट पॉइंटचे मिस्टर समीर हे व्यासपीठावर यांचं आगमन झालेलं आहे. मी ऑर्गनायझिंग कमिटीला रिक्वेस्ट करीन की त्यांचं मानचिन्ह देऊन सत्कार करावा. मिस्टर विनय यांना मी रिक्वेस्ट करीन की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन मिस्टर समीर यांचं स्वागत करावं आपल्या वायपीएलच्या व्यासपीठावर. शेवटचे आपण बघतोय काही क्षण राहिले आहेत आणि इथून मॅरी गोल्ड
जवळपास प्रवेश करतोय समीर फोर्थ पॉइंट व्यासपीठावरती सन्मान होतोय आपण फोर्थ पॉइंटचे मिस्टर समीर यांना पाहतोय फोर्थ पॉइंटचे आणि आम्हाला खूप तुमचा सहयोग मिळाला खूप खूप धन्यवाद थँक यू व्हेरी मच तर एकदा जोरदार टाले आपण फोर्थ पॉइंट साठी व्हायला वेळा फोर्थ पॉइंट चे समीर यांचा इथे सन्मानित करण्यात येतोय त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी लागले एक स्पॉन्सरशिपचं नक्की त्यांच्याकडनं सुद्धा प्राप्त झाले आणि जोरदार टाले मारी गोल साठी फायनल मध्ये प्रवेश केला मारी गोलच्या संघानं आता बघा तुमच्या नावामध्ये गोल्ड आहे तर गोल्डच घ्यायला लागणार आहे पहिलंच ट्रॉफी घ्यायला लागणार आहे